हा सर, हा यस सर, परसों दोपहर तक रिपोर्टिंग करूंगा सर। हा नो प्रॉब्लम सर। हा जय हिंद सर। बघता बघता कसे दिवस गेले कळलं पण नाही। तुझ्याशी बोलतोय मी। माझी बोलताय वे? मला वाटलं अजून फोनवरच बोलताय। मोबाईल मध्ये डोकं खूप सुनू बाळासाठी चांगलं नसते। काय तुम्ही असं करायला लागलाय? हे करू नकस, ते करू नकस, तुम्हाला मदत करू काही विचारलं ते बी नाही म्हणलं। हाय का आता हसाय काय झालं? बॅगा भरून झाल्यात का? वय वय भरलंय सगळं, फक्त थोडस इथे जाताना घेतो। तरी आणि एकदा बघा, काय तर राहिलं असेल तर बघतो। तू असलं कसलं आलं टेन्शन आहे की नाही? शिकले अगं अभ्यास? तुमचं करायचं राहिलंय वे अजून? माझा कशाला, तुला अभ्यास नाही वे? असं काय करताय तुम्ही? कालच तर शेवटचा पेपर देऊन आले, आता कसला आला अभ्यास? अरे होय की, पण शिकले तरी बी तू अभ्यास केला पाहिजे साग। हो मी काय बोलते कळना झालं वे तुम्हाला? अहो झाली की परीक्षा, आता कसला आला अभ्यास? परीक्षा झाली पण रिझल्ट कुठं लागलाय अजून? म्हणजे तुम्हाला नेमकं काय बोलायचंय? म्हणजे बघ, तुझा एखादा विषय राहिला तर। ओ नो डाऊट, असं काय बी होणार नाही, मी या टायमाला अगदी नीट अभ्यास केलता, कळलं? तुझ आधी जर रेकॉर्ड बघता मन नाही वाटत तू। माझा रेकॉर्ड नाही, आधी स्वतःचा रेकॉर्ड बघा। तुमच्यासारखं नाही माझं, तीन तीन वेळा भरतीला जावं लागलं होतं तेव्हा कुठं जाऊन भरती जायला? का जायला लागलं ते तुला पण चांगलंच माहिती आहे, आणि एकदा जर तुझ्यामुळे चान्स गेलाय माझा। काय संबंध, जावं लागलं होतं का नाही ते सांगा आधी। तुला आर्मीत जाणं म्हणजे काय साधी गोष्ट वाटते का? कोणा बी अडा करायचं काम नाही ते, कोण बी नाही जाऊ शकत। हो तुमचं लेख कौतुक सांगू नका, माझं गुडलक होतं ना म्हणून झालं तुम्ही भरती। तुझं गुडलक? वय माझं गुडलक म्हणजे मी काहीच केलं नाही का? करत होता पण शेवटी माझंच गुडलक कामाला आलं ना। काय गुडलक गुडलक लावलीस तू? तुला आर्मीत भरती वरण म्हणजे काय सोपं वाटतं का? इंडियन आर्मी आहे ती। काय इंडियन आर्मी असलं तसलं नाही, आर्मीत जायला ना हिंमत लागते। किमतीच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका, प्रपोज कोणी केलं तर आठवत ना, आणि ओ मी जर मनावर घेतलं ना तरी एका झटक्यात आर्मीत सिलेक्ट होऊ शकते। शिकले तू लय बोलली असं वाटत नाही का तुला? अजिबात नाही, उलट तुमचाच माझ्यावर विश्वास नाही। होय बघू की आपण। बघाच मी ठरवलं तर आर्मीत जाऊ शकते। बर बाई जा, माझं गुड लक आहे तुझ्या बरोबर। आधी बाळा जाऊ दे मग तुझ। कधी म्हातार झालं? जाऊ द्या, तुमच्याशी कुठे गप्पा मारत बसले मी। मी बाहेर जाते, नाहीतर मामी म्हणताल परीक्षा संपली तर खोलीतच येऊन बसले। जाते मी। अगं थांबकी। काय थांबकी, बॅगा भरा तुम्ही, आले मोठे थांबकी। जीजी काय हो, काय झालं? काय नाही ग, पण काय मी म्हणशी तर आपल्या घराला ना कुणाची तर नजरच लागली बघ। असं काय बोलताय हो जीजी? एवढ्या भरल्या सरल्या घरात मरण करा आल्यावर झाले बघ। अहो जीजी असं काय मंगळ बोलायला लागलाय हो? मग आता काय करू ती बघ की? तुमच्या दोघींमध्ये काय भांडणं झालेत वे? म्हणजे काय झालंय ते नेमकं सांगा की मला। अगं शीतल भांडायला आम्ही बोलायला तर पाहिजे का? ग एकूण मी म्हणते कडा कडा भांडल्याला बरं, तेवढ्या पुरतं माणसाला वाईट वाटतं ग, पण मनात तर काय राहत नाही, माणसाचं मन तर मोकळं होतं, पण ती बी नाही। अहो पण मग नेमकं काय झालंय? अगं बघ की सकाळ असं ध्यान लावून बसल्या, काही विचारलं तर हो नाही का चू नाही, काय बाय करायचं, नीट बोलाय गेलं तर धड बोलत पण नाही। अहो जीजी काहीतरीच काय बोलताय, असं कशाला फोन करल? नाहीतर काय, असं भरल्या सरल्या घरात तोंड पाडून बसायचं चांगली दिसते का सांग बरं शीतल?
त्यापेक्षा एक काम करा, मी तुम्हाला जड झाली असली ना तर मी उसळा कुठेतरी जाऊन राहते कुणी जवळ सरीला करून खाते कुठेतरी मी। जीजी औ असं काय बोलायला लागले तुम्ही, असं बोलू नका। मग तर काय करू, मी घरात एवढी म्हातारी असून मला कोण काय सांगत नाही, मग मी हाय कशाला कशाला आहे सांग ना, मग राहूच कशाला घरात। त्याविषयी एक काम करते ना, आताच मी दूध जाऊन बसते आणि माझा जीव गेला का नाही मग या बोंबलत रडत। जीजी कुठे गेली ग आता होती, काय झालं ग तुला, बसा बोंबलत। आओ जीजी असं जीव जायच्या गोष्टी कशा करायला लागल्या, मामी ऐकलं का जीजी काय म्हणतात ती। तिला कशाला माझी काय पडली, काही पडली असती ना तर आता माझ्या सगळ्या घडाघडा बोलली असती। जीजी तुम्हाला आणि काय झालंय आता, आता मला कुठं काय झालंय, तू ससर सुचाक असल्यावानी तोंड पाडून बसले बारल्या घरात। अगं काही नीट बोल नास पुष्पे, काही खाई ना झाली अस तू, आणि तू जर नाही खाल्लंस तर माझ्या घशाखाली घास उतरल का ग। अगं एक सोडून दोन्ही सुनायत मला तुम्ही, माझा किती जीव तुमच्या वाय कळत कसं नाही तुम्हाला। आओ मामी जे काय आहे ते तुम्ही सगळं सरळ सरळ सांगून टाका आता जीजींना, असं करू नका। आओ आता काय सांगू तुम्हाला, ही न खायची तुम काय काढल्यास तेवढं फक्त सांग, बाकी काय नाही सांगितलं तरी चालत। हाय का आता त्यात कसली तुम आली तर आता, मग आता काय झालंय काय काय झाली सांग मला। अहो जीजी आता तुम्हाला काय सांगू, चेडी आणि भैयाने बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला। अहो माझी दोन्ही बी नातवंड मला खेळवायच्यात। हा ग मग चांगलंच आहे की, आणि त्याच्यासाठी आणपाणी का सोडायचं। अहो जीजी असं काय करताय, हे नुसतं मला वाटून काय उपयोग आहे का सांगा बरं, त्यांना बी वाटायला पाहिजे की होय। त्यात आपली जेडी किस्ती हट्टी आहे माहित नाही वे तुम्हाला, मी तिच्याशी बोलायला गेले तर तिने तर डायरेक्ट नकारच दिला, म्हणून भैयांशी बोलले, भैयांनी तर तिसरीच अट घातली बघा मला। काय अट घातली? अहो ते म्हणले जवर आम्ही आमच्या घरात परत जात नाही तवर आम्ही पोरजन मला घालायचा विचार बी करणार नाही। मग आता ती परत कधी जातो म्हणलेत? अहो आता त्यांची आई जवर त्यांना बोलवत नाही तवर काही जात नाहीत, आणि त्या काय त्यांना परत बोलवणार नाहीत। अगो बया अहो जीजी म्हणून तर चाललंय हे सगळं, नातू आला का नाही म्हणजे आपोआप त्या म्हातारीचं मन बदलेल, आणि ती का नाही त्या दोघांना लगेच बोलवून घेईल। अग मग ही चांगली आयडिया की तुमची, बेस्टच आहे। आमची नाही नाही जीजी, मामींची आयडिया आहे की ती। बरोबर आहे तिची, पण आता घोड कशा ताडले। अहो आता सांगितलं की अहो काय करावं तीच कळना झाले बघा। जीजी एक काम करता का तुम्ही, बोलून बघता का म्हणजे कस म्हातारे माणसाचं ऐकतेल तरी। इथं तुमचं काय ऐकणार, जीजींच ऐकणार आहेत वय वय। अहो मग आता करायचं तरी काय, आता कोण बोलणार। मामी असं काय करताय, काल तुम्ही मला एवढा प्लॅन सांगितलं की। प्लॅन काय ग, मला बी सांगा की, घ्या की तुमच्यात मला बी शिकले, अगं सांगा की मला बी दडानो। मामी म्हणत होत्या त्यांच्या घरातल्यांशी बोलायचं, पण मी आता तोच विचार करत होती, पण उगच काय तर तिसरंच होऊन बसायला नको, एक तर ती भैया कसं आहेत माहित नाही वे तुला, आणि ते आता आई साहेब जर भैयांशी बोलल्या तर काय नाही व्हायचं, आपण बोलू की आई साहेबांशी, आणि हे बघ त्या जर नमल्या का नाही मग कसलीच अडचण नाही बघ। होय पण कसं बोलायचं त्यांच्याशी, त्यात काय तेव्हा फोन करायचा आणि बोलायचं त्यांच्याशी। मामी तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की। पण बोलतील का त्या? अगं न बोलाय काय झालं, काय धाड भरले वय। अगं मस्त की लेकीकडे जाऊन तू प्रोटी खात बसली, काय शिकले ठाव फोन। एक मिनिट एक मिनिट, हिथं नको हिथं नको,
हे आतमध्ये आहेत, हे गेले का नाही की मग आपण आतमध्ये जाऊ आणि फोन लाव. उगाच कुणी ऐकलं तर अडचण व्हायची. कसं आहे, जयश्री आणि भैया बी घरातच आहेत ना, म्हणून म्हणते. बरोबर, ठीक आहे. मामी आणू, आज काम पत्तेच करू. पण एवढे पैसे कोणाच्या मड्यावर घालणार आहे ते तर सांगा की मी कधी मागितल्यावर तर पैसे नसतात तुमच्याकडे द्यायला. अहो, आम्हाला पक्षातून प्रचार निधीसाठी मिळाले, त्यातले वापरतोय. कशाला? आमच्या आईसाहेबांची जी लोक काळजी घेतात ना, त्यांना द्यायचे ते पैसे. म्हणून एवढे द्यायचे? काही त्यांना एवढे पैसे द्यावे लागतात तरच ते शांत बसतात. त्यांना लपवायचं काय गरज आहे? अशा बी धाकात राहिल्या असते की त्या. प्रेसिडेंट, डू यू नो? ते इंग्लिश चढू नका उगाच. काय असेल ते नीट सांगा मला. तुम्हाला आमच्या फॅमिली बद्दल काय माहिती आहे का? हा, तुमच्याकडे जणू काय मी वर्ष घालवली तसं बोलतोय मला. वही चिडचिड करू नका, सांगतो तुम्हाला. हो, चिडचिड करू नका म्हणजे? एवढे पैसे कोण सांभाळणाऱ्या माणसांना देते वय? इथं आमची मारामार होती. पण इट्स कॉम्प्लिकेटेड. मग मी काय लहान आहे का मला कळणार नाही यातलं काय? बर, सांगतो. कसे, आमची सगळी मालमत्ता आईसाहेबांच्या नावावर आहे. माहिती की? पण मेन गोष्टी तुम्हाला माहिती नाहीये. आईसाहेबांनंतर सगळी त्यांची प्रॉपर्टी मुलीच्या नावावर होणार. म्हणजे उद्या जर का बरं वाईट काय झालं तर सगळी प्रॉपर्टी ताईसाहेबांची होणार. अच्छा. अहो, पण मग तुम्ही आधीच सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्या की? तुम्हाला काय वाटलं आमच्या डोक्यात हा विचार आला नसेल? हा, त्यासाठी ताईसाहेबांकडनं ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. आणि ताईसाहेब उभ्याच्या मत आम्हाला ते देणार नाहीत. पण मग तुमच्या नावावर काहीच नाही आता. नाही ना, आमच्या नावावर काहीच नाही आता. उद्या जर का आमच्या आईसाहेबांना बरं वाईट काय झालं तर सगळी प्रॉपर्टी ताईसाहेबांची होणार, आम्हाला काय सुद्धा मिळणार नाही. बरं झालं तुम्ही या आधी नाही सांगितलं ते, नाहीतर माझ्या मम्मीने आपलं लग्नच लावून दिलं नसतं कधी. आमची ताई लई डेंजर आहे बरं का. उद्या जर उलट पालट काय झालं ना तर मला भीक मागायला लावली ती. तुम्ही एवढं का भीता तुमच्या ताईसाहेबांना? भीता? आम्ही तर वाटेला सुद्धा जात नाही त्यांच्या. अवले टेरर त्या. त्यांचा राग बघितला ना तुम्हाला आमच्या पाठीवरचं होणं आठवतो ना. त्यांची देण आहे ती. त्या कमी त्यांचा हंटरा जास्त बोलतो. अवले डेंजर आहे त्या, कोणाचं सुद्धा ऐकत नाही. आमची दाजी राजकारणात एवढं मोठं प्रस्त. ताई समोर शांत, एकदम शांत. मग काय हो, तुमच्या ताईसाहेब जर खरंच एवढे डेंजर आहेत, तुम्ही बी जर त्यांना एवढं घाबरता तर मग आईसाहेब ताईसाहेबांना सगळं सांगून का नाही टाकत? प्रेसिडेंट, आईचं प्रेम. आता मामीच कसं तुमच्यावरती प्रेम आहे. म्हणजे तुम्ही कितीही शेण खाल्लं तरी मामी पाठीशी घालतेच ना तुम्हाला. हो, तुम्ही उगच मला काय बोलू नका बरं का. अहो तसं नाही, म्हणजे मी एक उदाहरण देतोय तुम्हाला. अहो, आईचं आमच्यावरती प्रेम आहे त्याच्यामुळे आई ताईसाहेबांना काय सांगत नाही. म्हणून आम्हाला पण आईसाहेबांची काळजी घेतली पाहिजेच की. पण मग तुम्ही आईसाहेबांना लपवलंय आणि माझ्यासोबत हे लग्नाचं खोटं नाटक केलंय हे तुमच्या ताईसाहेबांना कळालं तर? आपल्या आयुष्यातला काळा वाईट दिवस असणार आहे. हो, माझा काय संबंध? आपलं लग्न झालंय हे ताईसाहेबांना माहिती. आईसाहेबांना या लग्नाला नकार होता, त्यांना हे लग्न मान्य नाही, हे आम्ही आईसाहेबांच्या तोंडून ताईसाहेबापर्यंत पोहोचवलेलं. आणि मग तुमच्या आईसाहेबांना भेटायला म्हणून तुमच्या ताईसाहेब इकडे आले तर? मुळात त्यांना काळाचा प्रश्नच येत नाही तर येणार कसे ते? असे कसे येतील ते? येतो आम्ही. मी काय म्हणते, लावायचं का फोन? पण मी काय म्हणते, बोलणार कोण? जीजी, एक काम करा, तुम्हीच बोला. अहो, म्हणजे कस, तुम्ही मोठे आहे ना, तुमचं ऐकतील त्या. मी नाही नगो नगो, त्यापेक्षा एक काम करू. शीतल, तूच बोल बाया, तू बोलायला हुशार आहेस आणि कसं नेमकं बोलशील बघ.
मी नाही नको त्या मला पटकन बोलल्या तुझा काय संबंध तर नग बाई मामी तुम्हीच बोला अगो बाई मी बोलू वे अग पण मला लय टेन्शन येते बाई त्यात काय टेन्शन घेण्यासारखं त्यांना बी वाटत असणार की त्यांच्या लेकांना घरी परत यावं म्हणून वाटतंय तर अजून का नाही बोलवलं मग मामी असं काय करताय शेवटी त्या झाल्या मोठ्या घरातल्या आता त्या स्वतःहून कसं बोलणार सांगा अग मग भैयांना कळायला नकोय पुष्पा अग तुला कसं कळत नाही आता किती केलं ना तर शेवटी त्यांचाच लोक आहे तो आणि तोच तर अडून बसलाय आपण उगाचच भैयांचं ऐकलं अगोदर त्यांच्या घरच्यांशी बोलायला पाहिजे अगं आतापर्यंत समजा कसं मार्गी लागलं असतं अगं समजा गुत्ता इथं झालाय ना मी काय म्हणते बघ किती केलं ना तर शेवटी आपली पोरीची बाजू आहे मग जर आपण कमीपणा घेऊन त्यांच्याशी बोललो तर काय बिघडतंय आपल्या सगळ्यांना वाटतंय की नाही की आपल्या चेडीचा संसार सरळ नीट मार्गी लागावा म्हणून मग झालं तर बोलूया की आपण काय बिघडते त्यात मला नाही बाई बोलता यायचं शीतले तूच बोल की बाई अहो मामी पण मी काय बोलू अहो माझा तर दूर दूर पतूर काय संबंध बी नाही हे बायानो तुमचं काय ती ठरवायचं लवकर बोल बोल पुष्पे खरंच बोलतो अग बर पण काय बोलायचं काय अगं बोलायचंय काय त्यात असं म्हणायचं आई साहेब तुम्ही ना आता तुमचा पोरांच्या राग सोडा आवश्यक तुमच्या पोराला सोनला त्रास होतोय असं सांगायचं वय हाल व्हायला लागल्यात म्हणून मस्त की चांगलं आहेत आपण किस्ती काळजी घेतोय भैयांची पण त्यांना असं म्हणूया का आपण तुमच्या लेकानं तुमचा इथं दुसरा काढलाय त्यांना लय आठवण येत्या आणि तेच त्यांनी जीवाला लावून घेतलंय म्हणून असं म्हणूया मग आणि मग त्या जर म्हणल्या इतकी दिस फोन का नाही लावला तर मग काय सांगायचं आणि त्यांनी जर भैया साहेबांना फोन केला तर अडचणच होईल की हो होय बाई तू म्हणतेस ती बी बरोबरच आहे पण आता काय करायचं पुष्पे तुझं काय नाही लयच प्रश्न आहेत बाया बोलायचं ना बोल नगर राहून दे तिकडं या तिघी तिघी एकत्र काय करणार राव जी जी बी सामील झाली होईल हे बघा मामी लेकच खाऊ नका बोला हे घ्या मला काय वाटतंय आपण एकदा भैयांशी बोलून घ्यायचं का आता पुष्पे एकदा बोललीस का नाही तू झालाय का त्याचा काय उपयोग सांग बघू बरं कशी लवकर टेन्शन घेताय बोला होय वय हे बघ पुष्पे जे काय आहे का नाही ते स्पष्टपणे बोल घाबरू नकोस तिघे लाव फोन लाव काय चाललंय तुमचं हे आज्या तुला कशाला नसते चौकशा पाहिजे तुला काही काम नाही जा की तुझी तू काम कर जा उगा आपलं बायकात लक्ष घालायचं ते माझं चिडल काय झालं आऊजीजी त्यांना सगळा विषय माहिती आधीपासून काय सगळं माहित आहे ना मग हे घ्या बोला तुम्हीच काय काय बोला हो अजिंक्य आम्ही काय ठरवलंय आई साहेबांना फोन लावायचा आणि बोलायचं नंबर बी आहे आमच्याकडं फक्त कुणी बोलायचं ना ते ठरून झाले बघ काय येड बीड लागलं काय तुला उच काहीतरी होऊन बसल बर का उलट ते आपल्या चांगलं ठील सांगतोय आता काय जिवायचं असेल ना ते होऊन जाऊ दे एकदाच तुम्ही लावा फोन आणि बोला त्यांच्याशी मी काय बोलणार भैयांनी त्यांचा दुसरा काढलाय असं सांगा जरा जरा बोला खोटं बोलायचं नाही नको मला याच्यात घेऊ नका तुमचं तुम्ही बघा काय ते अजिंक्य ह्यात घेऊ नका म्हणजे तुमची फोन लागत नाही का जेडी असं म्हणलं का मी अजिंक्य तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा लावा फोन आणि बोला बरं मामी कशा लोक अडचणीत टाकताय मला आवाज द्या बोला 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 लाव लाव फोन स्विच ऑफ धरा आऊ आणि एकदा लावा धरा धरा